गुड मॉर्निंग एवरीवन. सो आपलं क्वाड्रेटिक इक्वेशनचं रिव्हिजन चालू आहे. ठीक आहे. सो फुली बऱ्यापैकी जेवढे 3 लेक्चर झाले त्यातले 2 तुम्हाला मिळाले आहेत ऑलरेडी, तिसरं मिळेल लवकरच. प्रॉपर स्टडी करून घ्या, सगळे नोट्स तुम्हाला मायक्रो नोट्स टाईप तुमच्या जरा तयार असावेत, जेणेकरून काय की ज्यावेळी कमी वेळात एखादा टॉपिक रिवाईज करायचा असेल तर अशा पद्धतीचे नोट तुम्हाला उपयोगी येतील. काय डाऊट असेल तरी विचारू शकता, काही हरकत नाही आहे. ठीक आहे. सो आज एक फायनल लेक्चर घेऊया आणि संपवून टाकूया. काय क्वाड्रॅटिकमध्ये फार काही नाही आहे आणि सगळे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. मेजर पॉईंट यामधले कुठले होते, सुरुवातीपासून जे सगळे घेतले लोकेशन ऑफ रूट्स वगैरे सगळे क्लिअर केलेले आहेत. आता राहिलेले आहे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रूट्स आणि थिअरी ऑफ इक्वेशन्स. कालच सांगितलं होतं आपण हे पॉईंट कंटिन्यू करणार. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रूट्स आहे का विषय कोण सांगू शकतो? व्हॉट एक्झॅक्टली इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रूट्स, काय आहे विषय, कुठल्या टाईपमध्ये येतो किंवा कुठल्या टाईपचे एक्झाम्पल्स याच्यावरती येतात? आपण एक्झाम ओरिएंटेड थोडा विचार जास्त करूया. काय रिव्हिजन आहे म्हटल्यावर थोडासा क्वेश्चन कुठल्या टाईपचे येतात, क्वेश्चन सोडवायचे कसे, याच्यावरती अप्रोच आपला जास्त असला पाहिजे. काय साधारण टाईप असतो रे क्वेश्चनचा, आठवतंय काही असं? असा पॉईंट होता असं आठवतंय? होता नक्की होता, शेवट शेवटला होता. त्याच्यानंतर एकच शेवटचं पॉईंट आहे थिअरी ऑफ इक्वेशन, बरोबर ना? असंच तुमचा टॉपिक एंड झालेला असणार आहे 100%. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रूट्स म्हणजे काय फार नाही आहे. तुम्हाला एखादा जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स म्हणजे काय, अल्फा बीटा. ठीक आहे. क्वेश्चन असा येतो की तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याचे रूट जर अल्फा बीटा आहेत तर असं क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगा ज्याची रूट्स अल्फा प्लस टू किंवा बीटा प्लस टू अशा टाईपमध्ये. अशा टाईपमध्ये आता हे प्रत्येक वेळी असं नाही येणार की अल्फा प्लस टू आणि बीटा प्लस टू. ऑब्व्हियसली याच्याऐवजी काही ना काहीतरी असणार आहे. म्हणजेच काय की रूट काय होता अल्फा, त्याचं काय झालं अल्फा प्लस टू, म्हणजे ट्रान्सफॉर्म झालं ना. आता ह्या रूटवाला इक्वेशन त्यांना पाहिजे, म्हणजे आपल्यालाच पाहिजे. ठीक आहे. हे बाकी काही नाही, याच्यात थिअरी वगैरे असा काही विषय नाही आहे. याच्यावर एक प्लेन मेथड आहे, सिम्पल. पहिला एक जनरल फ्लो समजवतो की करायचं काय आहे. ठीक आहे. आता तुम्हाला अल्फा बीटा, तर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटल्यावर अल्फा आणि बीटा काढता येईल, अल्फा प्लस बीटा काढायचं आणि अल्फा इंटू बीटा काढायचं. ठीक आहे. जो ट्रान्सफॉर्म रूट दिला ना तुम्हाला, म्हणजे जो अल्फा प्लस टू किंवा बीटा प्लस टू दिलेला असेल त्याला गॅमा बोला आणि एकाला डेल्टा बोला. जो ट्रान्सफॉर्म रूट आहे ना, मी ते टी आर लिहितो, म्हणजे काय ट्रान्सफॉर्म रूट. ठीक आहे. आता हा ट्रान्सफॉर्म रूट जो आपल्याला इथे आहे ह्याच्याने काय करायचं, आपण सेम गॅमा प्लस डेल्टा काढायचा आणि गॅमा इंटू डेल्टा काढायचा. ठीक आहे. आता याच्यात काय होतं, तुम्हाला इथे इक्वेशन्स मिळतील आणि त्यामध्ये याच्या व्हॅल्यूज टाकायच्यात सिमिलरली याच्यामध्ये आणि मग तुम्हाला तुमचं इक्वेशन मिळून जाईल. ठीक आहे. सिम्पल, एकदम सिम्पल. क्लिअर? काय याच्यात काय प्रॉब्लेम यायलाच नाही पाहिजे, बरोबर? क्वेश्चन लिहून घ्या. चला, दिस इज द सिम्पलेस्ट फ्लो ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रूट्स. क्वेश्चन लिहा. लेट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी, लेट ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हॅज रूट्स अल्फा अँड बीटा, हॅज रूट्स अल्फा अँड बीटा. फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन, फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन और फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन काही येऊ शकतो, आपल्याला काही इक्वेशन पाहिजे. फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन और फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग रूट्स अल्फा प्लस थ्री बीटा प्लस थ्री. लिहून टाका अल्फा प्लस थ्री अँड बीटा प्लस थ्री. ठीक आहे. झालं क्वेश्चन, 2 मिनिटं इकडे बघायचं क्वेश्चन झालं की. पहिला फ्लो समजून घेऊया. मला इक्वेशन काय दिलं, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. जनरल दिलंय ना, याचे रूट्स काय दिले आहेत, अल्फा आणि बीटा. मला अल्फा प्लस बीटा काय भेटलं रे, मायनस बीटा. आता हे तर फॉर्म्युला आहे, जनरल मुद्दामूनच सम घेतोय. म्हणजे कसं आहे, तुम्हाला ह्याच्यात व्हॅल्यू टाकल्यावर हवे तेवढे प्रॉब्लेम तुमचे तुम्ही बनवा, ही आपली आधीपासून पद्धत राहिलेली आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू. ठीक आहे, हे तर झालं. आता मी काय म्हणतो, मला ट्रान्सफॉर्म रूट्स जे दिलेले आहेत, काय दिलं आहे, अल्फा प्लस थ्री, त्याला मी गॅमा म्हटलं, तो गॅमाच आहे समजून घ्यायचं, बीटा प्लस थ्री. ठीक आहे. त्याच्यानंतर तो फ्लो काय सांगितलेला, फाइंड अल्फा, सॉरी गॅमा प्लस डेल्टा अँड गॅमा इंटू डेल्टा, बरोबर? आता काय येणार आहे बघा, गॅमा तुमचा अल्फा प्लस थ्री आहे, सो गॅमा प्लस डेल्टा काय येणार आहे, अल्फा प्लस थ्री प्लस बीटा प्लस थ्री, म्हणजे अल्फा प्लस बीटा प्लस सिक्स. पण अल्फा बीटा आहे काय, मायनस बी बाय, तो टाकून घ्यायचा, मायनस बी बाय प्लस सिक्स, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे.
ठीक आहे. सिमिलरली गॅमा इंटू डेल्टा काय येणार आहे, अल्फा प्लस थ्री इंटू बीटा प्लस थ्री. ठीक आहे, आता याला करताना सोडवताना काय करा, हे पहिलं एक्सपांड करून सोडवून घ्या आणि मग व्हॅल्यूज टाका, याचे तुम्हाला अल्फा इंटू बीटा पण मिळेल आणि अल्फा प्लस बीटा पण मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर एकदम सिम्पल फ्लोमध्ये सोडवायचं, बाकी काही नाही. झालं, एवढं झालं की आपलं काम संपलं. याच्यानंतर लास्ट स्टेप काय असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं लिहितो, एक्स स्क्वेअर. पण शक्यतो काय आहे, ह्याचं उत्तर तुम्ही काढा, लॅम्बडा इंटू लिहायचं, एखादा कॉन्स्टंट घेऊन, ठीक आहे, तो आपण लिहायचा. म्हणजे कसं आहे की तो ॲडजस्ट करतो. ठीक आहे, आता इथे काय येणार आहे, एक्स स्क्वेअर मायनस सम, बरोबर आहे, प्लस प्रोडक्ट, बरोबर, इज इक्वल टू झिरो. मग सम काय, हे प्रोडक्ट काय, हे टाकायचं, सिम्प्लिफाय करायचं, आन्सर मिळवून टाकायचं. ओके, चलो. थ्री इंटू अल्फा प्लस बीटा. किती आला प्रोडक्ट, सी मायनस प्लस नाईन ए अपॉन नाईन एट, ए की एट, ए ए टाकून द्या. इकडे प्रोडक्टच्या जागी हे लिहा, समच्या जागी हे लिहा आणि मला फायनल आन्सर सांगा. काणेकर, हे करता येतं ना, अल्फा बीटा प्लस थ्री इंटू अल्फा प्लस बीटा प्लस नाईन. हा तुम्ही एलसीएम घ्या आणि ते कॉमन करून टाका, तेवढं ठेवलं तरी ठीकच आहे, काय हरकत नाही. मोस्ट सिम्प्लिफाईड आन्सर काय, लॅम्बडा इंटू ए एक्स स्क्वेअर सिक्स ए बी मायनस सिक्स ए ब्रॅकेटमध्ये बी मायनस सिक्स ए एक्स प्लस, बरोबर आहे बाबा दादा, ए एक्स स्क्वेअर मायनस की प्लस आ रहा है, हाँ माइनस कॉमन करके सिक्स ए माइनस चल जाएगा, उसको क्या उल्टा करेंगे तो भी वही होगा. हाँ प्लस ये ऊपर वाला पूरा, सी माइनस थ्री बी प्लस नाइन ए इज इक्वल टू जीरो, ये रहने दो. इट इज ॲडवायजेबल टू राईट, ॲडवायजेबल टू राईट लॅम्बडा, असं नाही असेल तरी काय फरक नाही पडत, बट मॅथमॅटिकली बाकीजणी उतरायचं नाही काय, सम लिहायचं, प्रोडक्ट लिहायचं, एलसीएम लिहायचं आणि मगच सोडवायचं. झेरॉक्स मशीन थोडी आहे. सिंपल है, अभी याद आया होगा, हाँ हाँ ऐसा भी कुछ था. रिविजन का यूज यही होता है, यू पीपल नो द टॉपिक, जस्ट यू नीड टू रिकॉल इट. हाँ ऑब्वियसली त्यावेळी लेक्चर बघितलेच नसतील तर काय टॉपिक आणि काय कन्सेप्ट. ठीक आहे, झालं, अजून एक बघूया. चला, फाइंड द इक्वेशन हुज रूट्स आर, फाइंड द इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा स्क्वेअर अपॉन बीटा. इसी क्वेश्चन को कंटिन्यू करो,
इसका सेकेंड पार्ट बोल के स्टार्ट करते हैं, वरना तुम बोलोगे सर ओरिजिनल इक्वेशन का है। सेम क्वेश्चन जो लिया ना आता पहला मेन क्वेश्चन त्याच्यातलाच दुसरा पार्ट समझा, ठीक है। अल्फा स्क्वेअर बीटा कॉमा बीटा स्क्वेअर अल्फा, सर वी हैव टू फाइंड अ क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर दिस। सेम प्रोसीजर, एवरीथिंग विल बी सेम। कंसिडर गैमा, कंसिडर डेल्टा, गैमा प्लस डेल्टा, गैमा इंटू डेल्टा, प्रोडक्ट इज वेरी इजी, अल्फा बीटा सम थोड़ा सा सॉल्व करना पड़ेगा, क्यूबिक आएगा इक्वेशन, तो क्यूब को एक्सपांड करो। यू आर सपोज टू सॉल्व दिस कंप्लीटली, आई जस्ट वॉन्ट आंसर। कितना आया सम? हाँ बी थ्री ए सी थ्री ए बी सी, हाँ थ्री ए बी सी, बस इतना ही है न्यूमरेटर। बी क्यूब हाँ अपॉन ए स्क्वायर सी, तो ये तो ठीक है, ए स्क्वायर सी, बी कॉमन ही निकाल लो ना, मतलब थ्री ए सी बचेगा सिर्फ माइनस बी स्क्वायर, दिस इज सम। नाउ राइट डाउन द इक्वेशन, क्यू बी यायला पाहिजे तरच पुढचं येऊ शकतं, आणि ते येत असणार असं अपेक्षा आहे मला, तरी तुमचं कठीण काम मी करून दिलं आहे प्रोडक्ट काढून। इसको सिम्प्लीफाय मत करो, जैसा आहे वैसा छोड़ दो, सिर्फ डालो वैल्यूज और रखो वैसा का वैसा। क्या ये देख लिखा मैंने, गलत हो गया तेरा, अरे काय आले येतो आहे की आणतोयस? अच्छा पांढरे येते ना, खोल गे अजय का गलत हो गया, हाँ रोहन नाही आले, जल्दी जल्दी, डोंट टेक एलसीएम एंड सॉल्व, ओके जस्ट पुट द वैल्यू ऑफ सम एंड प्रोडक्ट एंड लीव एज इट इज, तो तुम्ही परत ते सिम्प्लीफाय काय करू शकता, त्याचा काय फार विषय नाही आहे, इजिली सिम्प्लीफाय करू शकता। ओके डन, चलो मेसेज झालं तर लिहून घ्या, नंतर घरी जाऊन सोडवा, आपल्याला पुढचे पॉईंट कव्हर करायचे, ठीक आहे। आता ही मेथड ऑब्व्हियसली जी काय आपण आत्ता बघितली, गॅमा डेल्टा लिहा, त्याचं सम प्रोडक्ट फाइंड करा, दिस इज युनिव्हर्सल, हे सगळ्या प्रॉब्लेमसाठी वर्क होणार, एव्हरी प्रॉब्लेम ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ रूट्स विल बी सॉल्व्ड बाय दिस मेथड, बट देर इज अ अल्टरनेटिव्ह मेथड, इट हॅज लिमिटेशन्स, त्याला लिमिटेशन्स आहेत पण, ठीक आहे, त्या मेथडला काही लिमिटेशन्स आहेत पण ती कधी कधी उपयोगी खूप चांगली ठरते आपल्याला, ठीक आहे। आता त्याच्यामध्ये ना लिमिटेशन्स काय, किंवा ती मेथड यूज कधी करायची, ह्या जर गोष्टी क्लिअर असतील तर एखादा प्रॉब्लेम त्यामधला असेल, त्या टाईपचा असेल, तो
तर ह्या मेथडनी तो खूप कॉम्प्लिकेटेड होतो, पण त्या मेथडनी लगेच सोपा आणि इझिली आपल्याला तो कम्प्लीट करता येतो. ठीक आहे, लिहून घेऊ आपण काही पॉईंट्स. लिहूया, राईट डाऊन अल्टरनेटिव्ह मेथड. राईट डाऊन अल्टरनेटिव्ह मेथड. ओके, इफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज अ क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन हॅविंग रूट्स अल्फा अँड बीटा वेअर ए इज नॉट इक्वल टू झिरो, बरोबर आहे, अँड ए बी सी बिलॉंग्स टू सी आर कॉन्स्टंट म्हणूया. ठीक आहे, दे आर कॉन्स्टंट्स. देन फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. देन फॉर्म अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग रूट्स having roots eleven ga झालं लिहून. आता पहिलं समजून घेऊया की बाबा अल्टरनेटिव्ह मेथडची गरज का लागली, रिझन काय आहे की आपण हे यूज करणार आहे, ते पहिला क्लिअर करून घेऊया. ठीक आहे, क्वेश्चनचा फॉर्मॅट आपण बघितला, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं आहे, त्याचे दोन रूट्स दिलेत, हे बाकी सगळं पापड पसारा जो आहे तो कॉमनच आहे. अशा टाईपचे रूट्स कुठल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे असतील असं त्यांनी विचारलंय, असा क्वेश्चन असतो. आता एक ऑब्झर्वेशन प्रॉपर केलं तर ह्या रूट्समध्ये ना अल्फा आणि बीटा सेपरेट आहेत, बरोबर आहे, अल्फा आणि बीटा सेपरेट आहेत. मग मागची मेथड तर वर्क होणारच नाही, कारण मागच्या मेथडमध्ये आपण काय करत होतो, अल्फा प्लस बीटा काढले आणि अल्फा इंटू बीटा काढले. मी व्हॅल्यूज काढले इकडे काही, पण मी टाकू कसं शकेन, सबस्टिट्यूट कसं करणार मी, बरोबर आहे ना. परत ते अल्फाला एकटं टाका, बीटाला एकटं टाका, केवढा कॉम्प्लिकेशन वाढणार त्याच्यात, सिम्पल आहे ना. सो वी डिस्कार्ड दिस थिंग, आपल्याला हे नको आहे. ठीक आहे, सो अप्पर मेथडला अशा टाईपच्या रूट्सनी वर्क करता येत नाही, करता येतं पण खूप कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. मग ह्या मेथडची गरज कधी लागते, ज्यावेळी रूट्समध्ये आपल्याला अल्फा वेगळा असेल आणि बीटा वेगळा असेल. आता याचे लिमिटेशन्स पण आहेत, ऑब्व्हियसली ही मेथड आपण तेव्हाच वापरू शकतो ज्यावेळी अल्फा आणि बीटा सेपरेट आहे, बरोबर आहे. ही सगळ्यात ह्याची सगळ्यात पहिली लिमिटेशन. त्याच्यानंतर दुसरी लिमिटेशन काय, की हे लिनियरच असलं पाहिजे. तुम्ही प्रॉपर ऑब्झर्वेशन करा, कुठे स्क्वेअरची टर्म दिसते, नाही आहे. दोन्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर काय आहेत, लिनियर आहेत, म्हणजे ही दुसरी लिमिटेशन झाली याची. ठीक आहे, सो या दोन लिमिटेशन जर सोडल्या तर आपल्याला काय हरकत नाही ही मेथड वापरायला. मग आता ही वापरायची कशी, दिसताना असं भयंकर दिसते काहीतरी, बरोबर आहे. आता एक ऑब्झर्व करा प्रॉपर, के वन के टू के थ्री के फोर आहेत तसे आहेत, बरोबर आहे. आता मी असं करतो, याला एखादा या एकाला आपण काय करायचं, एखादं इक्वेशन या दोघांमधून घ्यायचं आणि ते अल्फाच्या ऐवजी आपण टाकायचं एक्स. जर मी हे घेतलं तर एक्स टाकेन, किंवा बीटा घेतला तरी एक्स टाकेन. एक्स टाकल्यावर दोन्ही इक्वेशन सेमच दिसतील ना, अल्फा एक्स टाकला, बीटा एक्स टाकला. ठीक आहे, त्याला आपण वाय इज इक्वल टू कन्सिडर करायचं, वाय इज इक्वल टू के वन एक्स प्लस के टू अपॉन के थ्री एक्स प्लस के फोर. हे सगळं सोडवायचं आणि एक्स इज इक्वल टू वाय अशा फॉर्ममध्ये आणायचं. ठीक आहे, एक्स इज इक्वल टू वाय. आता येताना एक्स इज इक्वल टू वाय येणार नाही, जी ऑफ वाय येईल. जी ऑफ वाय म्हणजे काय, इक्वेशन इन वाय. ते इक्वेशन कसं असेल, लिनियर अपॉन लिनियर. म्हणजे काय, एक्स तुम्हाला असा भेटणार आहे की तो लिनियर अपॉन लिनियरच्या फॉर्ममध्ये देऊन जाईल. ठीक आहे, समजतंय की नाही समजतंय. हां, सो थोडक्यात काय आहे की मेजरली याच्यात जर डिस्कस करायचं म्हटलं तर मला पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळी मी हे कन्सिडरेशन करेन, मला एक्स आणि वाय काय करायला लागणार आहेत, सेपरेट करायला लागतील. एकदा एक्स वाय सेपरेट झाले की मला एक्स इज इक्वल टू समथिंग भेटून जाईल. पण एक्स कुठल्या टर्म्समध्ये भेटणार आहे मला, इन टर्म्स ऑफ वाय. तो एक्स उचलायचा आणि ओरिजिनल इक्वेशनमध्ये टाकायचा. आता तो एक्स इथे जो मला मिळाला आहे तो मी इथे टाकला तर हे सगळं इक्वेशन कशात, कुठल्या टर्म्समध्ये येईल, वायच्या टर्म्समध्ये येईल ना. एक्स गायबच होऊन जाईल कारण एक्स इज इक्वल टू समथिंग वाय मला मिळतं आहे. ते टाकल्यानंतर इथे काय येणार आहे, समथिंग वाय, समथिंग वाय. म्हणजे अख्खं इक्वेशन कशात गेलं,
वाय मध्ये जे आलंय ना तेच तुमचं आन्सर. ओके चला लिहून टाका. तुम्हाला हवे असेल ते पण लिहून घ्या जे लिहिलं होतं ते, आणि तुम्हाला एकदा क्लिअर होईल की नक्की विषय काय आहे. दिस इज द फ्लो ऑफ क्वेश्चन, सिंपल. हे लिहू नका, पहिलं हे एवढं लिहून घ्या, झालं की सांगा. झालं, समजलं ना काय करायचं नक्की, फ्लो काय आहे, कशा पद्धतीने सोडवायचं कळलं. अरे है ना, हो गया प्रेम. झालं, क्वेश्चन बघूया. राईट डाऊन, इफ अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ इक्वेशन, if alpha and beta are roots of equation 3x square plus 3x square plus x plus 5 is equal to 0. find the quadratic equation with roots alpha minus 1 upon alpha plus 3 and beta minus 1 upon beta plus 3, sorry minus 3. उल्टा है क्या, इसको उल्टा ले लेते हैं, रुको, इसको प्लस करो, इसको माइनस. चल जाएगा, वैसे कोई प्रॉब्लम नहीं है, दोनों भी कर लेंगे तो भी चलेगा. ओके, सो ऑब्वियसली कुठल्या टाइप मध्ये आहे आता मला कळलं पाहिजे. इथे मला नॉर्मल रूट्स असे दिसत नाही आहेत, इथे अल्फा सेपरेट आहे आणि बीटा सेपरेट आहे, बरोबर आहे. म्हणजे मला ही मेथड अप्लाय करायला लागेल. आताच मी म्हणलं एक कुठलं तर रूट उचलूया आणि अल्फाच्या ऐवजी काय डोक्या एक्स, बीटा उचलला तरी फरक नाही पडत, इक्वेशन दोन्ही सेमच आहेत, ठीक आहे. सो काय होणार आहे, आणि त्याला वाय पकडूया, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 3, याच्यावर एक्स इज इक्वल टू समथिंग भेटेल ना. चला सांगा मला, जे काय भेटेल ते टाका ओरिजिनल इक्वेशन मध्ये. पहिलं ते लिनियर इंटू लिनियर आहे का बघा, अपॉन लिनियर आहे, काय आलं वाय 3y प्लस 1 वाय मायनस 1, डाल दो इसको इसमें. तुमचा आन्सर करेक्ट मी आहे की नाही बघण्यासाठी इथं लिनियर बाय लिनियर फॉर्म आहे का पहिला चेक करायचं, जर आहे बाबा येस. आता मी काय करेन, पुट एक्स इंटू ओरिजिनल इक्वेशन और मुझे सिंप्लीफाइड क्वाड्रेटिक इक्वेशन चाहिए, पूरा एलसीएम एलसीएम जो कुछ लेना है ले लो और मुझे फाइनल आंसर बताओ. क्या हो गया रे, वन माइनस थ्री वाई चाहिए, क्यों चल जाएगा, इसलिए मैं बोला ना मैंने साइन उलट पलट किए तो कोई फर्क नहीं पड़ता, तुम लोग भी उसको डबल सॉल्व कर सकते हो, एक बार ऊपर माइनस ले लो नीचे प्लस ले लो तब भी आंसर आएगा, थोड़ा सा अलग आएगा.
इतना टाइम, हाँ क्वाड्रेटिक इक्वेशन येईल बाबा. ए स्क्वेअर करा रे बाबा, नाहीतर मग ते काय वायचं असं एक आन्सर येईल लिनियरमध्ये. स्क्वेअर करा, आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायला सांगितलेलं आहे. हां कितना आहे, 35y² प्लस वाय, हां प्लस 7, सही आहे. चला चला बाकी जण मिळ लवकर. कितना है रे, 35y² प्लस 6y इज इक्वल टू 0. ये सही आंसर, इजी ट्रांसफॉर्मेशन पूरा लेसन इजी है. छोड़ो इसमें कुछ है ही नहीं, दम ही नहीं लेसन में. कॉम्प्लेक्स नंबर में मज़ा आएगा, सिखाने में मस्त है, टॉपिक अच्छा लगता है. झालं, चला ओके, राइट द नेक्स्ट पॉइंट, थियरी ऑफ इक्वेशंस. थियरी ऑफ इक्वेशंस अच्छा, ह्याच्यात काय लक्षात आहे? काही नाही, काल एक बेसिक आयडिया दिली होती की आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे तर थिअरी ऑफ इक्वेशन आधीच कंप्लीट केले. म्हणजे काय, अल्फा बीटाचं काय, कोएफिशिएंटचं रिलेशन, रूटचं रिलेशन, हे सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. तसंच क्यूबिक, तसंच बाय क्वाड्रॅटिक आणि मेजरली एन्थ डिग्रीचं असेल तर. आता पहिली गोष्ट म्हणजे एन्थ डिग्रीचं असेल तर इक्वेशन काय येणार आहे, जनरल ए रेस टू एन एक्स रेस टू एन प्लस ए रेस टू एन मायनस वन एक्स रेस टू एन मायनस वन असं करत करत कुठेतरी ए वन एक्स प्लस ए झिरो इज इक्वल टू झिरो. हे इक्वेशन काय होणार आहे, एन्थ डिग्री इक्वेशन आहे. बघा कोइफिशियंट्स आहेत आणि 100 degrees आहेत, एन पासून सुरू केलेलं आहे. ठीक आहे, कळतंय ना, आठवलं असं काहीतरी होतं आपल्याला अस्तित्वात, नव्हतं होतं होतं. हां आता ह्याच्यात जर मी म्हटलं ए एन इज नॉट इक्वल टू झिरो तर मी याला म्हणू शकतो ना इट इज अ एन डिग्री एन्थ डिग्री पॉलिनॉमियल. बरोबर आहे, इट इज एन्थ डिग्री पॉलिनॉमियल. जर एन्थ डिग्री पॉलिनॉमियल आहे तर याचे रूट्स किती असतील, एक्झॅक्टली एन रूट्स असणार आहेत. आता त्याला आपण असं म्हणू शकतो अल्फा वन अल्फा टू अप टू अल्फा एन, हे काय झाले, एन रूट झाले. एक्झॅक्टली एन रूट्स असणार आहेत ऑब्व्हियसली. आणि हे ए काय आहेत, ए वन ए टू ए थ्री अप टू ए एन आर कोएफिशिएंट्स. बरोबर आहे, क्लिअर आहे. म्हणजे पहिला इक्वेशन समजून घ्या की विषय काय असणार आहे. आपल्याला दोन याची सवय आहे, इथे काय एन आहे, सो एम रूट्स येतील, काय फरक पडतो. आता जनरली एक बघा, आपण ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सीला जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर असं लिहितो ना काहीतरी, बरोबर, दिस इज इक्विवेलंट टू दिस. बरोबर, तसं याचा विषय पण होईल. बरोबर ना, याच फॉर्ममध्ये याला पण मी रिप्रेझेंट करू शकतो, हो की नाही, कसं कसं असं जर ह्याचं हे आहे तर याचं काय येईल, थोडासा विचार करा. ए ए आहे म्हटल्यावर पहिली गोष्ट ए एन येईल, त्याच्यानंतर सिम्पल काय आहे. ठीक आहे, आता राहिली गोष्ट हा पार्ट जर मी मल्टिप्लाय करायचा म्हटला, हे सगळे जर ब्रॅकेट्स मी मल्टिप्लाय करायचे म्हटले, एक्स मायनस अल्फा वन एक्स मायनस अल्फा टू, तर काय येईल,
पहिली जर गोष्ट एक्स रेस टू एन प्रत्येक ब्रॅकेटमधून मायनस असे ब्रॅकेट्स असतील ज्यातून मी एन बाहेर नाही काढला आणि मग अल्फा वन प्लस अल्फा टू प्लस अल्फा थ्री अप टू अल्फा एन. ठीक आहे, सो हे ब्रॅकेट्स आहेत ना, हे जे ब्रॅकेट आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, ते येणार आहे सगळं. आता हे आल्यानंतर मी काय करणार आहे, मी कंपॅरिझन करणार इक्वेशन याचं आणि याचं कंपॅरिझन करणार. आय विल कम्पेअर दिस इक्वेशन्स. कंपॅरिझन केल्यावर एक्स रेस टू एन सोबत काय येणार आहे, ए रेस टू एन. इथे पण काय आहे, ए रेस टू एन. आता हे येणार आहे ऑब्व्हियसली इथे. ठीक आहे, सो ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एन आला. पुढचा कोएफिशिएंट कंपेअर करायचा, ए रेस टू एन मायनस वन इज इक्वल टू. हा आता विचार करा काय येऊ शकतो, मायनस अल्फा वन ये तो आएगा ना, इसके साथ सबके साथ मल्टीप्लाई होगा ना वो, तो माइनस ए रेस टू एन तो रहेगा और ब्रैकेट में क्या आएगा, ये वाला सब कुछ अल्फा वन अल्फा टू अप टू अल्फा एन. हे काय रे, हे लिहिले ते काय आहे, सम ऑफ रूट्स. काय पण सम ऑफ रूट्स काय, टेकन वन ॲट अ टाइम, बरोबर ना, सम ऑफ रूट्स टेकन वन ॲट अ टाइम. मग मी याला असं लिहू शकतो ना, अल्फा वन प्लस अल्फा टू अप टू अल्फा एन इज इक्वल टू काय, मायनस ऑफ ए रेस टू एन मायनस वन अपॉन एन. सो दिस इज माय इक्वेशन नंबर वन विच इज नीडेड, मला त्याची गरज आहे. ठीक आहे, सिमिलरली इफ आय कम्पेअर अनदर एक एन मायनस टू देन अगेन इट विल बी मायनस आहे ना, दुसऱ्याला प्लस होऊन जातो आणि अल्फा वन अल्फा टू असं करत करत तुमचे टू काय आहे, रूट्स टेकन टू ॲट अ टाइम. बरोबर, इथे काय टेकन वन ॲट अ टाइम, इथे टेकन टू ॲट अ टाइम, म्हणजे हे काय होणार आहे तुमचं अल्फा वन अल्फा टू अँड सो ऑन. बरोबर आहे, हे काय होणार आहे, इज इक्वल टू ए एन मायनस टू अपॉन ए एन. बरोबर आहे, येस ऑर नो, समजते ना की असं करत करत मी कंटिन्यू करू शकतो ना, असं करत करत मग एन रूट्स टेकन ॲट अ टाइम. किंवा चला तुम्ही ए ए थ्रीचं सांगा मला, ए एन मायनस थ्री सांगा चला, किंवा थ्री रूट्स टेकन ॲट अ टाइम, अल्फा वन अल्फा टू आणि अल्फा थ्री वाला सांगा मला, ए मायनस ऑफ ए एन मायनस थ्री अपॉन ए एन बस, अँड ऑल रूट्स एनच्या एन रूट्स टेकन ऑल ॲट अ टाइम, म्हणजे प्रोडक्ट ऑफ रूट्सच झालं ना. बरोबर ना, बघा ना, दोन रूट्स घेतले तर अल्फा वन अल्फा टू, तीन घेतले तर अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री, सगळे रूट्स एकत्र घेतले अल्फा वन टू थ्री फोर अप टू एन, उरलंच काय ॲड करायला, काहीच नाही, प्रॉडक्ट झाला अल्फा वन अल्फा टू अल्फा थ्री. काय येईल कोण सांगू शकतं, हां, ए नॉट अपॉन ए एन. साईन पॉझिटिव्ह की निगेटिव्ह बोलू शकत नाही का, बायनॉमिलमध्ये बघितलं ना गंमत, किती कोएफिशिएंट आहेत मला माहिती आहे, नाही ना, मायनस वन रेस टू एनने ॲडजस्ट करून टाकायचं, आता हे ठरेल काय साईन आहे ते, आपण आपलं काम केलेलं आहे, झालं, दॅट्स इट. त्या ॲडिशन ऑफ अल्फा त्याला तुम्ही समेशनमध्ये लिहू शकता, बरोबर ना, याला तुम्ही असं लिहू शकता, समेशन ऑफ अल्फा आय इज इक्वल टू दिस लिहून टाका, आणि याला काय लिहू शकतो मी, याला असं लिहू शकतो समेशन ऑफ अल्फा आय आणि अल्फा जे, वेअर आय इज ग्रेटर दॅन जे, किंवा उलट लिहा जे इज ग्रेटर दॅन आय, कारण दुसरा नंबर मोठा असेल ना आपला वन अँड टू, सो जे ग्रेटर दॅन आय लिहून टाका. नाव दिस समेशन इज इक्वल टू दिस इक्वेशन अँड ऑब्व्हियसली दिस इज इक्वल टू दिस. ठीक आहे, आपल्या मनावर आहे, लिहिलं तर ठीक, आपल्याला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे.
अल्फा आई लग रहा था वो, अभी आयोटा सीखना बाकी है। गर्मी बहुत है, बढ़ गया बहुत। हो गया? नहीं, झालं आता सर। मी म्हटलं याच पॉईंटवर आपण थोडं अजून एक्सप्लोअर करायचं म्हटलं, आपण काय म्हटलं ह्याचे एक्झॅक्टली किती रूट्स असतील, एन रूट्स, बरोबर आहे? मी म्हणतो जर एन पेक्षा जास्त रूट असतील तर काय होईल, दिस विल बी एन आयडेंटिटी, ठीक आहे? दिस विल बी एन आयडेंटिटी, ज्यावेळी तुमचे सगळे कोएफिशियंट्स काय होणार आहेत, झिरो, ऑल द कोएफिशियंट्स विल बी झिरो, हे क्लिअर आहे? म्हणजे काय, ए एन इज इक्वल टू झिरो, ए एन मायनस वन इज इक्वल टू झिरो, ते काय मी लिहून देत नाही, ते तुमच्या सरांनी नोट्समध्ये तेव्हा दिलेलं असेल, आणि याच्या खाली एक दोन अजून तुम्हाला नोट म्हणून असं काहीतरी पॉईंट दिलेला असेल की कधी रिअल रूट्स असल्यावर काय होतं, ऑड आणि इव्हन नंबर ऑफ रिअल रूट्स कधी येतात, ते दोन चार पॉईंट असतील तर तुम्ही मागच्या लेक्चरमधून बघू शकतात। थिअरी पार्ट आहे जे आत्तापर्यंत झालं ना त्याच्यावरच्या नोट्स आहेत, पण थिअरी ऑफ इक्वेशन जो मेन पार्ट आहे तो हाच आहे। सम ऑफ रूट्स टेकन वन ॲट अ टाइम, सम ऑफ रूट्स टेकन टू ॲट अ टाइम, सम ऑफ रूट्स थ्री ॲट अ टाइम अँड एन ॲट अ टाइम, हे कळलं प्रॉब्लेम सुटणार। क्वेश्चन लिहून घ्या, इफ रूट्स ऑफ एक्स क्यूब ax cube minus bx square minus cx plus d is equal to 0 are in AP, then find the required condition, सोडवत आहे, येत आहे बघा इकडे। आपल्याला काय दिलं, एक इक्वेशन दिलं आणि त्याचे रूट्स कसे सांगितले ए पी मध्ये, ठीक आहे, आणि आपल्याला एक कंडिशन फाइंड करायला सांगितलेली। आपण काय करूया, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जे येतं ते आपण वापरूया, अल्फा वन प्लस, ह्याच्या पहिले रूट्स किती येतील, अल्फा वन, अल्फा टू, अल्फा थ्री, तीनच रूट्स येतील, किंवा अल्फा वन अल्फा टू कन्फ्यूज होत असेल तर सर अल्फा बीटा गॅमा लिहूया, तुम्हाला असं कन्फ्युजन तुमचं अवॉइड करण्यासाठी, अल्फा बीटा आणि गॅमा। मग मला एक सांगा, अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा म्हणजे सम ऑफ रूट्स टेकन वन ॲट अ टाइम काय होतं, मायनस ए एन मायनस वन ना, मायनस ऑफ ए एन मायनस वन, मग ए एन मायनस वन म्हणजे काय, बी अपॉन ए, हे आला बी बाय। सिमिलरली टू टेकन ॲट अ टाइम काय येईल, अल्फा बीटा प्लस अल्फा गॅमा प्लस बीटा गॅमा, किती आहे आपलं, ए एन मायनस टू म्हणजे एक दोन सोडल्यानंतर कुठला आहे, सी, मायनस सी, भले प्लस आहे पण याची साईन तर मायनस आहे, ती घ्यावी लागेल मला, अपॉन ए। त्यानंतर टेकन ऑल ॲट अ टाइम, ह्याच्या पलीकडे वगैरे काय येणार नाही आहे, काय येणार आहे, डी, पण डी कसं येणार, मायनस आहे ना, मायनस वन रेस टू कितना आहे का,
है तो माइनस डी बाय ए, ये शब्द मिल गया. हे सगळं भेटलं. हे मला माझ्या आत्ता थिअरी ऑफ इक्वेशनच्या पार्टवरून मला समजलंय काय करायचं. मला एक कंडिशन दिले, हे रूट्स कशात सांगितले, ए पी म्हणजेच काय आलं, जर अल्फा बीटा गॅमा मी ए पी मध्ये पकडलं, टू बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस गॅमा, दिसताना मला चांगलं नाही वाटत आहे. मी काय करतो, एक बीटा ऍड करून टाकतो. कसं आहे, मॅथ्स आपलं घरचं आहे, कधी पण काय पण ऍड करा पण दोन्हीकडे करा. ठीक आहे, थ्री बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा, हे तर फाइंड केलंय बरोबर आहे. काय आलं, बी बाय ए, बीटा किती आला, बी बाय थ्री. हा एक रूट आहे ना, म्हटल्यावर हा या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल. टाका, झालं आन्सर. सिम्प्लिफाय करू नका, जस्ट व्हॅल्यू टाका. ए इंटू दिस क्यूब मायनस बी इंटू दिस स्क्वेअर मायनस सी इंटू दिस प्लस डी इज इक्वल टू झिरो, दॅट्स युअर कंडिशन. झालं, समजलं ना एक्झाम्पल काय करायचं होतं. अप्रोच करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. जर मला एखादी गोष्ट असं आहे तर मला हे काय आता इथे मला उपयोगी काय पडलं नाही ना, मला हे एकच उपयोग येईल, पण काय हरकत आहे, दोन काढून ठेवायला किती वेळ लागतो बरोबर आहे. हे कळलं ना विषय नॉर्मली. हां, चला नेक्स्ट. लेट अल्फा बीटा गॅमा अँड डेल्टा, लेट अल्फा बीटा गॅमा डेल्टा द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन, बी रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन एक्स रेस टू फोर मायनस थ्री एक्स प्लस सेवन इज इक्वल टू झिरो. एक्स रेस टू फोर मायनस थ्री एक्स प्लस सेवन इज इक्वल टू झिरो, देन कॅल्क्युलेट, ते कालचं लिहून घ्या, देन कॅल्क्युलेट ओके बरोबर. आता इकडे बघूया आपण, ठीक आहे. आपल्याला काय सांगितलं, या इक्वेशनचे अगर रूट्स काय आहेत आणि डेल्टा, आणि त्याचाच कुठेतरी इथे ऑप्शनमध्ये आपल्याला काहीतरी दिसतंय कॅल्क्युलेट करायचा पार्ट. मी म्हणतो एक रूट आपण टाकूया, सबस्टिट्यूट करूया, तो काय सॅटिस्फाय करणार इक्वेशन. मग असं लिहूया, अल्फा रेस टू फोर मायनस थ्री अल्फा प्लस सेवन इज इक्वल टू झिरो, बरोबर आहे, चालेल ना, चालणार आहे सर. मी याला थोडं ब्रेक करतो, अल्फा रेस टू फोर प्लस फोर प्लस थ्री मायनस थ्री अल्फा इज इक्वल टू झिरो, चालेल ना, बरोबर ना. याला ब्रेक केला, फोर प्लस थ्री, अल्फा रेस टू फोर इथेच ठेवला आणि या बाबाला तिकडे घेऊन गेलो, थ्री इंटू अल्फा मायनस थ्री, सॉरी वन, हां अल्फा मायनस वन, बरोबर आहे, भेटलं मला जे मला ब्रॅकेट हवे. याच हिशोबाने दुसरं काय येणार आहे, अल्फाच्या ऐवजी काय होईल, बीटा रेस टू फोर प्लस फोर काय येणार आहे, थ्री इंटू बीटा मायनस वन, गॅमा रेस टू फोर प्लस फोर थ्री इंटू गॅमा मायनस वन, आणि डेल्टा रेस टू फोर प्लस फोर काय येणार आहे, थ्री इंटू डेल्टा मायनस वन. आता हे लिहूया,
ठीक है, ये सगळं त्यामध्ये टाकल्यानंतर काय येणार आहे, 3 × 3 × 3 × 3 फोर टाइम्स 81 इंटू काय येणार आहे, अल्फा मायनस 1, बीटा मायनस 1, गॅमा मायनस 1 आणि डेल्टा मायनस 1, ठीक आहे. पण आता मला याची व्हॅल्यू तर माहिती हवे ना, तरच मी आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. दिस इक्वल टू हे आलेलं आहे, बरोबर आहे. आता मी काय करतो की आपलं जे थिअरी ऑफ इक्वेशन्सच्या आधी पण आपण एक गोष्ट शिकलो आहे की याला मी कुठल्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो, हायेस्ट डिग्री ऑफ दिस कोएफिशियंट, ह्याचा कोएफिशियंट काय येणार आहे, 1, बरोबर आहे. सो 1 इंटू एक्स मायनस अल्फा, एक्स मायनस बीटा, एक्स मायनस गॅमा आणि एक्स मायनस डेल्टा, बिकॉज दे आर रूट्स, बरोबर आहे. आता आपण एक आपल्याला गरज असलेली व्हॅल्यू टाकूया, काय टाकायची सांगा. एक्सला 1, बरोबर आहे. पुट एक्स इज इक्वल टू 1, हे काय आलं, 1 − 3 + 7 इज इक्वल टू हे काय आलं, 1 − α, 1 − β, 1 − γ आणि 1 − δ. ह्याची व्हॅल्यू भेटली ना तुम्हाला, ती टाका आणि आन्सर काढून टाका, सिम्पल. समजला? ये आ गया 5, तो फाइनल आंसर 81 × 5. वो −5 क्यों नहीं आया रे, अच्छा. ए पारेख, हे तर 1 − α है ना, आणि हे काय आहे, α − 1. मग हा 5 टाकून चालेल मला, बरोबर ना. मी काय म्हणतो, इथे मी 5 टाकलाय ना, पण हे काय आहे, α − 1, β − 1, γ − 1, δ − 1, पण इकडे काय आहे, 1 − α आहे, मग ते एकच असतो, मग फाय कसं टाकून चालेल, प्रॉब्लेम आहे. सांग सॉल्व कर आता, कसं असं कसं करून चालेल सांग मला. चल हाऊ, बघ, a − b = b − a नाही ना, मग कसं सांग, सांग मला काही येत नाही, सांग लवकर सांग काय करता येईल. मग याला आणि याला सेम दिसायला काय करता येईल, कोणती माहिती आहे तुला, माहिती आहे काणेकर, काय सांग, हां काणेकर आणि तू जोडीने सांगा, तुम्ही सांगा, हा आणि हा फेस डिफरंट आहे, नाही माहिती. ए बांद्रे कसं काय रे असं, असं विचार नाही आला की अरे हे वेगळं आहे हे वेगळं आहे, तरी सर म्हणतात 5 टाका, सरांना काही येते की नाही. बोलो बोलो, हां सांग,
मायनस सगळे कॉमन बाहेर येतात, आणि तो कुठे गेला मायनस? नशीब आहे. अरे या सगळ्यातून मायनस कॉमन येईल, मायनस 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 प्लस झाले सगळे. कठीण आहे रे तुमचं. चला नेक्स्ट क्वेश्चन. लेट द रूट्स ऑफ इक्वेशन लिहून घ्या. x क्यूब मायनस सेवन एक्स स्क्वेअर प्लस 5x - 11 इज इक्वल टू 0. आर अल्फा बीटा गॅमा अँड डेल्टा रूट्स ऑफ दिस इक्वेशन आर अल्फा बीटा गॅमा अँड डेल्टा नको ने गॅमा नाही तो आयडेंटिटी म्हणजे आहे का. देन फाइंड समेशन ऑफ अल्फा स्क्वेअर अँड समेशन ऑफ अल्फा क्यूब. देन फाइंड समेशन अल्फा स्क्वेअर अँड समेशन अल्फा क्यूब. सिंपल आहे, एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. काय करूया पहिला, जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढंच करायचं, त्याच्यानंतर जे माहीत नाही ते प्रयत्न करायचा. पहिला म्हणूया अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू काय येईल? 7 ना, 7/1 मायनस ऑफ मायनस 7/1 7. अल्फा बीटा, बीटा गॅमा प्लस अल्फा गॅमा 5 आणि अल्फा बीटा गॅमा 11 - 11. बरं, आता आपला पार्ट उचलूया अल्फा स्क्वेअरचा. म्हणजेच काय रे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर हे कशाला इक्वल असतं? हां बरोबर आहे, तुम्हाला अशी आयडेंटिटी बघायची आहे ज्यामध्ये ही टर्म येते आणि ज्यामध्ये अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा वगैरे कुठेतरी येत असेल. चला एकदम इझी प्रॉब्लेम्स आहे. ये पॉइंट थोड़ा डिटेल में हो गया. काय येईल आयडेंटिटी? अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा होल स्क्वेअर मायनस ट्वाईस ऑफ अल्फा बीटा, बीटा गॅमा, अल्फा गॅमा. म्हणजे हे काय आलं, 49 - 2×5 = 10. सो आलं 39. ठीक आहे, आता क्यूबला काय आयडेंटिटी लावता येईल? हां क्यूब आलं की आम्हाला सर काय झेपत नाही बघा, आम्ही आपलं क्वाड्रॅटिक पण सुखी माणसं, तुम्ही बघा त्रास देऊ नका आम्हाला. समेशन बी पार्ट आहे अल्फा क्यूब, म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस गॅमा क्यूब विचारलं आहे. ठीक आहे, याला असं करूया, थोडं मॉडिफाय करूया. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब प्लस गॅमा क्यूब प्लस -3 α β γ + 3 α β γ. याच्याने काय होईल, हे जर एक एवढं ऑब्झर्व केलं तर हे काय आहे, अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा होल क्यूब आणि अजून काय, होल क्यूब कुछ भी काय येईल थोडा विचार करा. कैसे रे है? आयडेंटिटी आठवत नाही, कसं होणार? अरे क्यूब येणार नाही रे बाबा, एवढंच येतोय.
इसको अगर सॉल्व कर लिया तो यही मिलने वाला है ऊपर का। तो ये सारे वैल्यूज तो है, अल्फा प्लस बीटा प्लस गामा कितने है, 7 इंटू 39। ये अभी फाइंड किया ना जस्ट, 39 कैसे आएगा, 2 तो है नहीं वहाँ पे। इसका 2 है ना इधर, इसका 59 आना चाहिए। कैलकुलेट नहीं किया तुम लोगों ने, तो इसका कितना है, 10 है ना, सही है। 59 कैसे, कौन सा आइडेंटिटी, क्या थियोरी है, वाह अभी पढ़ा है ना, अभी करो करो वो सॉल्व करो, इतना लिख के दिया तो। अच्छा तुम इसका बोल रहे थे, इसका आंसर 39, हाँ 39 माइनस, तो सही है। मैं बोला इसका पूरा ब्रैकेट का आंसर 39 बोल रहे हो, हाँ 39 इसका हो गया, माइनस 5 और ये क्या है, 3 × 11, कर लो सॉल्व। जो आएगा वो आएगा 271। एक बार इसको वेरीफाई करके देख लेना सिर्फ, कि यही आ रहा है क्या, ठीक है। यहाँ पे प्लस माइनस शायद अभी प्लस ही है, लेकिन ठीक है फिर भी एक बार वेरीफाई कर सकते तुमच्या साठी, तुम वेरीफाई करू शकता कि अब जे काय लिहिलेलं आहे सॉल्व करून बघा, सगळं कर रे अजय, सॉल्व कर, ये पूरा सॉल्व कर, देख ऊपर का ही आइडेंटिटी मिल रहा है क्या, तब जाके फाइनल अपन थप्पा लगा देते कि सही है। इसका तो देख पहले, तो इतना काफ़ी है क्वाड्रेटिक के लिए, ठीक है। आता तुम्ही काय, तुम्ही जाऊन स्वतः प्रॅक्टिस करा, प्रॉब्लेम्सचे जेवढे पॉईंट झाले तेवढे सगळे कवर झालेले आहेत, तुम्ही प्रॉपर स्टडी करा, त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवा, काही डाऊट असेल तर विचारू शकता, ठीक आहे। सो क्वाड्रेटिक इज ओवर फॉर गुड, ओके। सो आता परत क्वाड्रेटिक क्वाड्रेटिक करत बसायचं नाही, आता डायरेक्ट कॉम्प्लेक्स नंबर सुरू करूया, चलो थँक्यू।